तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी के आणि चालू घडामोडीचे प्रश्न डिस्कस करणार आहे व्हिडिओ एकदम माय पी आपला त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा साहित्यामधला नोबेल पुरस्कार दोन हजार वीस हा कोणाला जाहीर झालेला आहे जो काही साहित्य क्षेत्रामधील दोन हजार वीसचा नोबल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक सी लुईस ग्लू कोणाला देण्यात आला आहे लुईस ग्लूक यांना दोन हजार वीसचा साहित्य क्षेत्रामधील नोबल पुरस्कार देण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न बघू शकता सध्या रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत किंवा रेल्वेचे किती झोन आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर सध्या बघा रेल्वेचे एकूण किती झोन आहेत तर अठरा झोन आहेत लक्षात ठेवा अठरा झोन पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतातील सर्वाधिक जलद रेल्वेगाडी कोणती आहे भारतामधील सर्वाधिक जलद रेल्वेगाडी कोणती आहे एकदम आहे प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळणार आहेत राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी वंदे भारत एक्सप्रेस कोणती आहे वंदे भारत एक्सप्रेस आहे चला पुढचा प्रश्न बघूयात पॅलेस ऑन व्हील रेल्वेची सुरुवात केव्हा झाली चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे ब्याऐंशी केव्हा झाली एकोणीसशे ब्याऐंशीला पॅलेस ऑन व्हील रेल्वेची सुरुवात झाली पुढचा प्रश्न बघूयात आपण जागतिक आरोग्य संघटना फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारपदी कोणाची नियुक्ती झालेली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न काय प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेचे जे काही फाउंडेशन आहे त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे बर तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे अनिल सोनी कोणाची अनिल सोनी पुढचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेचा रिव्हर्स रेपो दर किती आहे रिझर्व्ह बँकेचा रिव्हर्स रेपो दर किती आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्याला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील सर्वांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक बी तीन पॉईंट पस्तीस टक्के किती तीन पॉईंट पस्तीस टक्के इतका रिझर्व्ह बँकेच्या सध्याचा रिव्हर्स रेपो दरी हडप्पा संस्कृतीचा शोध केव्हा लागला होता तर जी काही हडप्पा संस्कृती होती तिचा शोध एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये लागला होता केव्हा एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला होता तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे अन अकॅडमीबद्दल बद्दल अन अकॅडमी हा भारतामधील सर्वात मोठा टॉप एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बनलेला आहे आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी बघा तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन अकॅडमी सर्च करून अकॅडमी लर्निंग ॲप सर्च करून काय करायचं आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि बघा तुम्ही कोणता पण कोर्स घेतला त्या ठिकाणी म्हणून क्लास लावले तर दहा टक्के सूटसाठी आपला तो रेफरल कोड तुम्ही यूज करू शकता रेफरल कोड काय आपला एस एम बी ट्वेंटी ट्वेंटी एस एम बी दोन हजार वीस हा आपला रेफरल कोड आहे तर मित्रांनो आपण जर एम एस टी सीएटीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी खुशखबर आहे आणि मित्रांनो तुमचे जे काही मित्र एम एस टी टीची तयारी करत असाल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की बघा आपण जर बाहेर क्लास लावले तर बाहेर क्लास लावल्यानंतर खूप खर्च येतो आपल्याला घर बसल्या आणि एम एस टी सीएटीची तयारी करण्यास मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमचे जे काही मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना पण समजू द्या काय आपल्याला घर बसल्या येऊ शकत ना इकडे मी आपल्यासाठी बघा काय घेऊन आलेलो का स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही बॅच एमएसटी टी दोन हजार एकवीस साठी आपला ग्रुप बघा पीसीएम असेल पी सी एम बी असेल किंवा पी सी बी असेल तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपला रेफरल कोड कसा यूज करायचा तर आपले जर सबस्क्रिप्शन बेटावरती क्लिक केलं तर बघा खाली ह्या व रेफरल कोड तर रेफरल कोड काय आपला ई एस एम बी ट्वेंटी ट्वेंटी टाकल्यानंतर बघा आपल्याला कशा प्रकारचा डिस्काउंट मिळतो बघा कसे काय आकडे कमी होतात आणि बघा लगेच आपल्याला याच्यावरती डिस्काउंट मिळत असतो आपल्या जवळचं कोणी जर कोणी एम एस टी टी दोन हजार एकवीस साठी तयारी करत असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना बघा सबस्क्रिप्शन घ्या आणि आपला तुम्ही रेफरल कोड यूज करायला लावा सगळी माहिती आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली त्यावरती क्लिक करून तुम्ही सगळी माहिती चेक करू शकता चला व्हिडिओ स्टार्ट करूयात भारताच्या राष्ट्रचिन्हामधील सत्यमेव जयते घोषवाक्य कोणत्या उपनिष्यामधलं आहे जे काय भारताचं राष्ट्रचिन्ह आहे सत्यमे हे सत्यमेव जयते सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदामध्ये आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे मुंडक उपनिषद गंत मुंडक नऊ नंबरचा प्रश्न आहे बघा चाणक्याचे दुसरे नाव काय होते किंवा कोण कोणते होते तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी विष्णुगुप्त काय होतं त्यांचं नाव विष्णुगुप्त हे त्यांचं नाव होतं संयुक्त राष्ट्रसंघाला दोन हजार वीसमध्ये मध्ये किती वर्ष पूर्ण झाले संयुक्त राष्ट्रसंघाला दोन हजार वीसमध्ये मध्ये किती वर्ष पूर्ण झाली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील आणि सर्वांनी बरोबर चॉईस केलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी एकूण किती पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत किती पंच्याहत्तर अजिंठलियान्या कोणाशी संबंधित आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे जे काय अजिंठा लियाण्या आहेत ह्या कशाशी संबंधित किंवा कोणाशी संबंधित आहेत तर याचं बरोबर उत्तर बघा ज्या अजिंठा अजिंठलयान्या होत्या ह्या गुप्तकालीन आहेत कोणत्या गुप्तकालीन बारा नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी कोणती होती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी कोणती होती राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सी रायगड कोणती होती रायगड पुढचा प्रश्न आहे नौदल नौदल दिन देशामध्ये केव्हा साजरा केला जातो भारतीय नौसेना दिवस केव्हा साजरा केला जातो पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील तर सर्वांनी बरोबर चॉईस केलेला आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए चार डिसेंबरला केव्हा चार डिसेंबरला स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते जो का आपला भारत स्वतंत्र होता तेव्हा पहिले गव्हर्नर जनरल कोण होते राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड माऊंट बॅटन कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंट बॅटन पंधरा नंबरचा प्रश्न बघू शकता शक्तिकांत दासे आर बी आयचे कितवे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दासे आर बी आयचे कितवे गव्हर्नर आहेत चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला बऱ्याच वेळेस आपण घेतला होता तर याचा बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी पंचवीसावे कितवे पंचवीसावे गव्हर्नर आहेत बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे जो काय बुकर पुरस्कार आहे हा कोणाला जाहीर झालेला आहे तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक आहे डगल स्टुअर्ट कोणाला जाहीर झाला जे काय स्टुअर्ट टुअर्टे यांना हा बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे चला पुढचा प्रश्न बघूयात आपण नोबल पुरस्कार दरवर्षी कोणत्या तारखेला दिला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दहा डिसेंबर किंवा दहा डिसेंबरला नोबेल पुरस्कार देण्यात येतो पुढचा प्रश्न बघूयात आपण नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे जे काय नागार्जुन सागर धरण आहे हे कोणत्या नदीवर आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला कारण की जेणेकरून आपण शेवटपर्यंत लक्ष ठेवू शकू सर्वांनी बरोबर केलंय ऑप्शन क्रमांक सी कृष्णा नागार्जुन सागर धरण हे कृष्णा नदीवरती स्थिती पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणतं आहे भारतामधील पहिलं इलेक्ट्रॉनिक शहर विचारले आपल्याला तर आपल्याला माहीतच असेल ऑप्शन क्रमांक सी बँगलोर कोणतं आहे बेंगलोर हे शहर बघा इलेक्ट्रॉनिक शहर हे परत पहिलं भारतातील पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे कोणत्या साली सुरू झाला होता भारतातील पहिला जो काही रेल्वे मार्ग होता तो कोणत्या साली सुरू झाला होता राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अठराशे त्रेपन्नला किंवा अठराशे त्रेपन्नला पुढचा प्रश्न बघूयात आपण जगातील सर्वाधिक अब्रकाचे उत्पादन करणारे राष्ट्र कोणतंही आहे अब्रकाचं अब्रक म्हणजे कसं जे काही इस्तरीवरती असतं बघा ते वरती स्तराच्या आधी असतं त्याला काय म्हणतो आपण अब्रक म्हणतो त्यामध्ये उत्पादन करणारं राष्ट्र कोणतंही तर रायट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक आहे भारत देश आपला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा करण्यात आली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला झाली होती केव्हा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याची स्थापना केव्हा झाली आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याची स्थापना केव्हा झाली ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे पंचेचाळीस केव्हा झाली एकोणीसशे पंचेचाळीसला आय एम ची स्थापना झालेली कांगोरूचा देश असे कोणत्या देशाला म्हणतात कांगोरूचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑस्ट्रेलिया कोणत्या देशाला जर का ऑस्ट्रेलिया देश आहे याला आपण कांगारोचा देश असे म्हटलं जातं जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्राझील कोणता आहे ब्राझील पुढचा प्रश्न बघूयात आपण जगातील पहिला अवकाशवीर कोण होता जगातील पहिला अवकाशवीर विचारला आपल्याला तर सर्वांनी बरोबर केलं आहे जगातील पहिला अवकाशवीर होता ऑप्शन क्रमांक सी युरिगार्गिन कोण होता युरी गार्गिन होता पुढचा प्रश्न बघूयात आपण सूर्याचा सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता आहे सूर्याचा सर्वाधिक जवळचा ग्रह ऑप्शन क्रमांक सी बुध पुढचा प्रश्न आहे रसायनांचा राजा कशाला म्हटलं जातं जे काही रसायनांचा राजा आहे ते कशाला म्हटलं जातं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर पटकन आन्सर त्याचा थी आपल्याला तीन सेकंद मिळतील तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी सल्फुरिक ॲसिड सल्फुरिक ॲसिडला रसायनांचा राजा असं म्हटलं जातं खालीलपैकी कशामध्ये डी जीवनसत्वही मोठ्या प्रमाणामध्ये असते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कॉर्ड लिव्हर ऑइलमध्ये असतं कोणत्या कॉर्ड लिव्हर ऑइल तर मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे मलेरिया हा कशामुळे होतो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा